वास्तू म्हणजे असं नाही आहे की आठ दिशा आहेत आणि फक्त इथे हे करा तिथे ते करा नसेल तर तोडफोड करा तोडफोड बिलकुल नसते कसं असतं की वास्तू बघताना असं नाही की मी माझा कंपास घेऊन आले कुठेतरी उभं राहिले हा उत्तर हे साऊथ हे असं नाही आहे फॉर एक्झाम्पल जर तुमचं आता मी म्हटल्याप्रमाणे पश्चिम नारुत्याला टॉयलेट आलेलं आहे तुम्ही तिथे स्टडी टेबल ठेवू शकत नाही आणि त्याला तोडू शकत नाही त्या त्याला तर आपण त्याला तिथे जो कमोड आहे त्याला ट्रीट करणार मिथ मीथ आहे हे म्हणा किंवा लोकांनी बऱ्याचदा लोक काय करतात की आपल्याला जे कम्फर्ट असेल ना ते आपण अझ्युम करून टाकतात तर कलर कोणता चांगला कोणता वाईट असं काही नाही आहे सगळे कलर चांगले आहेत सगळ्या दिशा चांगल्या आहेत सगळ्यांचे आपले ॲट्रिब्यूट्स आहेत त्याप्रमाणे कलर्सचे पण ॲट्रिब्यूट्स आहेत आजारपण असणं आजारपण काय आहे ते न कळणं तर हे पण वास्तुदोष आहेत हाय हॅलो आणि नमस्कार मंडळी मी ऋषिकेश पुन्हा एकदा तुमचं गोळाबेरीच्या महाराष्ट्रातल्या गप्पाडू पॉडकास्टमध्ये स्वागत करतो जिथे गप्पांच्या माध्यमातून आपण वेगवेगळे विषय हाताळत असतो वेगवेगळ्या गोष्टींशी चर्चा करत असतो आणि जाणून घेत असतो ॲक्च्युली त्याच्या मागचे काय कारणं आहेत काय रिझन्स आहेत आणि आज आपण अशाच एका विषयावर बोलणार आहोत खरं तर नवीन घर घ्यायचं हा प्रत्येकाचा आयुष्यातला मोठं असतो हे सगळ्यांनाच माहिती आहे आणि मग घर घेतलं की त्याच्यासोबत बऱ्याचशा गोष्टी येतात आणि सगळ्यात महत्त्वाची येते ती वास्तुशांती किंवा वास्तुपूजा किंवा आपण एक साधी सत्यनारायण पूजा असं म्हणतो पण मग ह्या गोष्टी का करायचं असतात त्याच्या मागे काही सायंटिफिक रिझन्स आहेत का किंवा कुठले शास्त्र आहेत आणि या गोष्टींच्या मागे अजून कुठल्या कुठल्या छोट्या गोष्टी असतात घरामध्ये चेंजेस करण्यासाठी जेणेकरून आपल्या काही अडचणी दूर होतील आपले काही हेल्थ इश्यूज दूर होतील या सगळ्या विषयांना आज आपण गप्पा मारणार आहोत आणि आज आपल्यासोबत आहे डॉक्टर विजय स्टीमा तर चला सुरुवात करूयात गप्पांना नमस्कार, ना। नमस्कार। ना। तुम तुम पर, जो मी डॉक्टर विजयश्री सोहन चितलांगे मी या फील्डमध्ये लास्ट फिफ्टीन टू ट्वेंटी इयर्स पासून आहे वास्तू कन्सल्टंट आहे न्युमरोलॉजिस्ट ग्राफॉलॉजिस्ट आहे चाइल्ड सायकोलॉजिस्ट पण आहे मी आणि कन्सल्टन्सी पण करते याचे क्लासेस पण घेते ऑनलाईन क्लासेस पण होतात आणि मग या वे या थ्रूच मी सगळ्यांना हेल्प करत आहेत का तर बाकीच्यांसारखी लाखोंमध्ये मा माझी फीज नसते एक मिनिमम अमाऊंट असतो आणि त्यामध्ये काही सेल करत नाही मी मॅक्झिमम माझा मा हा असतो की लोकांना त्याचा फायदा झाला पाहिजे त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व झाले पाहिजेत आणि त्याचमुळे आज आम्ही तुमच्याकडे आलो आम्हाला वास्तूची आणि बऱ्याच गोष्टींची जाण करून घ्यायची आहे गप्पांना सुरुवात करायची होती ऍक्च्युली आपली एक मैत्रीण आहे निमा अमित त्यांचं नाव आहे त्या एक रेकी हिलर्स पण आहेत त्याच्यानंतर लाईफ कोच आहेत त्यांनी तुमच्यासाठी एक खास गिफ्ट पाठवलं एक आयुष्य आणि प्रवासी त्यांचं पुस्तक आहे ओके थँक्यू थँक्यू निलिमा मॅम आणि त्याचा फर्स्ट पेजवर तुमच्यासाठी एक मेसेज पण लिहिलाय तुम्ही तो वाचू शकता सत्ताच्या चा, मार्गावर चालणे हे फायद्याचे आहे कारण या मार्गावर गर्दी कमी असते एकदम ट्रू म्हटलेलं आहे पुस्तक नाही ना आम्ही ना, इंग्लिश मध्ये लिहिलं होतं ओके okay. त्यांचं बाबांनी ते वाचलं आणि मग त्यांचं बाबांना त्यांनी असं रिक्वेस्ट केली बाबांनी की अरे आपण पुण्यातले आहोत आणि मग तू इतकं छान पुस्तक लिहिलं ते नक्कीच तू मराठीत लिही आणि हे पुस्तक खास करून अमेझॉनवर वर सेलर पण आहे अच्छा खूप खूप थँक्यू निली माझी जसं पण आता आपण बोललो की वास्तु, 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 वास्तु काय आता सगळ्यात आधी वास्तुशांतीवर जाण्याच्या आधी आपण हे बघूया की वास्तू म्हणजे काय ना तर वास्तू नावातच बघा आहे वास तू वास जिथे आपण वास करू शकतो अशी जागा तू म्हणजे आपण जिथे आपण राहू शकतो राहण्याजागी राहण्यासारखी जागा राहण्याजोगी जागा म्हणजे वास्तू आता ही जी वास्तू आहे आता ही नेमकी कधी सुरू झाली आहे वास्तू का बघितल्या जात आहे आधी बघितल्या जात होतं का तर येस बऱ्याच वर्षापासून म्हणजे मी म्हणेल की आपले रावणाची जी लंका होती ही वास्तूप्रमाणे बनलेली आहे आणि म्हणून त्याला कोणीही भेदू शकत नव्हतं फक्त हनुमानजींनी ते सगळं विथर केलं असं म्हणेल मी आणि त्यांनी सगळ्यात आधी त्याला म्हणजे भेदता आला तर हा एक चांगला एक्झाम्पल आहे म्हणजे तुम सगळ्या विवर्सला आपण लक्षात येईल की वास्तू कधीपासून सुरू झालेली आहे आता ही कोण आहेत करता कोणी स्टार्ट केलेलं आहे तर विश्वकर्माजी जे आहेत हे फस्ट इंजिनियर आहेत आणि त्यांनी वास्तूप्रमाणे सगळं बनवलेलं आहे विश्वकर्मा जी कोण आहेत तर सगळ्यांना माहिती आहे ब्रह्मदेवाचे पुत्र आहेत आणि त्यांच्यापासून हे सगळं सुरू झालेलं आहे आणि हे जेव्हा स्टार्ट झालं होतं तेव्हा कोणी कारण हे चार पाच हजार बहुं माहिती नाही किती हजार वर्षापूर्वीपासून स्टार्ट आहे तर तेव्हा माहितीही नव्हतं की एकावर एक एकावर एक एकावर एक घरं होतील असे तर जी रचना आहे वास्तूची ती जी आहे ती महल म्हणून बनवलेली आहे ओके की नॉर्थला काय असायला पाहिजे किंवा नॉर्थ ईस्टला म्हणजे नॉर्थ ईस्ट म्हणजे ईशान्यला काय पाहिजे त्याच्यानंतर वायव्याला काय पाहिजे अग्नेयला अग्नीच पाहिजे तर हे जे बनलेलं आहे कॉमन पब्लिकसाठी नव्हतं त्यावेळेस राजा महाराजांचे जे महल होते म्हणजे त्यामध्ये कोपभवनसुद्धा त्यांनी बनवलेलं आहे की कोपभवनची दिशा कोणती आहे तर अशा सोळा दिशा आहेत आणि त्या सोळा दिशांचे प्रत्येक ॲट्रिब्यूट्स आहेत त्या सोळा दिशांमध्ये ते असलं तर वास्तुदोष होत नाही आणि अँटी आलं काही म्हणजे चुकीचं आलं तर वास्तुदोष निर्माण होतो पण आता जसं तुम्ही वास्तूबद्दल सांगितलं की वास्तू एक्झॅक्टली काय असतं आपण राहू शकतो पण त्याच्यामध्ये काही शास्त्र आहे का काही तत्व आहेत का ज्यांचा समावेश असतो वास्तुशास्त्रामध्ये कसं एक असतं की एक एक्झाम्पल देऊन तुम्हाला समजवते की आम्ही प्रत्येक वेळेस म्हणतो की साऊथलाच डोकं करून झोपावं आहे साऊथ किंवा ईस्टला तुमचं डोकं असायला पाहिजे पाय तुमचे नॉर्थला पाहिजे तर त्याच्या मागचं रिझन काय आहे नॉर्थ पोल टू नॉर्थ पोल आलं तुमचं डोकं पण नॉर्थलाच आलं आहे तर काय होईल की रिपेल होईल बरोबर आहे नॉर्थ टू साऊथ असेल तर रिपेल होणार नाही पण नॉर्थ टू नॉर्थ जर रिपेल झालं तर तुम्हाला ब्लड फ्लोचा प्रॉब्लेम येतो हे सायंटिफिक रिझन आहे मागचं नाही तर तुम्ही करून पण बघू शकता व्ह्युअर्स की तुम्हाला प्रॉपर झोप येणार नाही ब्लड रिलेटेड तुम्हाला प्रॉब्लेम्स येतील तर त्यामुळे म्हणजे हे त्याच्या मागचं सायन्स आहे एक्झाम्पल आता अग्नेय दिशेलाच आम्ही जसं म्हणतो की अग्नितत्व आहे तर कसं आहे की जेव्हा सूर्य उगवतो हा ईस्टमधून उगवतो आहे हळूहळू त्याचे जे चा एकदम कवळे जे किरण असतात ते नॉर्थ ईस्टला येतात मग ते जात 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 जा, जा, साऊथ ईस्टला येतात तर त्यावेळेस कसं होतं की गॅस वगैरे नव्हते त्या, त्या उन्हाने त्या ते जे प्रकाश होता त्यामुळे अग्नी पॉझिटिव्ह व्हायची तिथे जे काही ते बनवत होते तर त्या अग्नीमध्ये जर तुमचं स्वयंपाक झाला ते भोजन जे तयार होणार आहे ते खूप पॉझिटिव्ह होणार आहे त्यामुळे तिथे अग्नितत्व पाहिजे आहे नॉर्थ ईस्टला म्हणजे ईशान्यला त्यामुळेच देवघर पाहिजे आहे तर हे यामागचं रिझन आहे की सायंटिफिक रिझन काय आहे तर हे त्यामागचं रिझन आहे की सूर्य हे सगळं जे आहे ते पूर्ण भौगोलिक आहे भौगोलिक बनवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पूर्ण फाईव्ह एलिमेंट्स आहेत पूर्ण पाच तत्व आहेत वास्तू म्हणजे असं नाही आहे की आठ दिशा आहेत आणि फक्त इथे हे करा तिथे ते करा नसेल तर तोडफोड करा तोडफोड बिलकुल नसते पाच तत्व आहेत सोळा दिशा आहेत बत्तीस एंट्रन्सेस आहेत हां तर हे सगळं आपण जर प्रॉपरली बॅलेन्स करून गेलो तर आपल्या घरात वास्तुदोष होत नाही आता हे पाच तत्व कोणते आहेत तर सगळ्यात जसं सृष्टी पाच तत्वापासून बनलेली आहे आपली बॉडी पाच तत्वापासून बनलेली आहे तसंही वास्तू पाच तत्वापासूनच बनलेलं आहे तर हे पाच तत्व आहेत या पाच तत्वांना मी एक तुम्हाला समजेल असं सा सांगते की भगवान भगवान म्हणजे पाच तत्व आहे तर भगवान म्हणजे पाच तत्व कसे आहेत तर भपासून भूमी ग पासून गगन गगन म्हणजे आकाश व पासून वायू त्याच्यानंतर आलेलं आहे नीर म्हणजे भ ग वा आ म्हणजे अग्नी आला आहे परत आणि न म्हणजे नीर म्हणजे हे पाच तत्व आलेले आहेत या पाच तत्वांपासूनच आपला जे आहे वास्तू बनलेला आहे ज्या या पाच तत्वांमध्ये जेव्हा दोष उत्पन्न होतो त्यावेळेस मग घरात वास्तूचे तुम्हाला दोष निर्माण होतात असं म्हटलं जातं महाल किंवा एक वाड्यासाठी सुरू झालेलं होतं बैठा घेण्यासाठी आता आपण बघतोय की एक फ्लॅट सिस्टीम आली किंवा एक थोडस एक कॉम्पॅक्ट कल्चर आलेलं आहे yes, घरांचं yes, yes. त्याच्यासाठी वास्तुशास्त्र कसं बघा येस हो? yes, त्याच्यासाठी पण सेम रूल्स असणार आहेत कसं असतं की वास्तू बघताना असं नाही की मी माझा कंपास घेऊन आले कुठेतरी उभं राहिले हा उत्तर हे साऊथ हे असं नाही आहे तुम्हाला सगळ्यात आधी घराचा लेआउट म्हणजे प्लान लागतो त्या प्लानवर प्रॉपरली ग्रीड काढल्या जाते आणि त्या सोळा दिशांमध्ये जे सांगितलेलं आहे मी जसं आता सांगितलं होतं की फॉर एक्झाम्पल आता बघितलं गेलं की वेस्ट ऑफ साऊथ वेस्ट जे आहे म्हणजे वेस्ट ऑफ साऊथ वेस्ट म्हणजे काय तर पश्चिम नैऋत्य पश्चिम नैऋत्य हा जो कॉर्नर आहे हा एज्युकेशनसाठी आहे सेविंगसाठी आहे तर तिथे एज्युकेशनशी रिलेटेड म्हणजे मुलांचा स्टडी टेबल आला पाहिजे सेविंग म्हटलं म्हणजे तिथे तुमची तिजोरी तुमचं कपाट आलं पाहिजे पण तिथे ते नाही आहे तिथे टॉयलेट आलेलं आहे आता आपण फ्लॅट सिस्टीममध्ये आहोत सातशे आठशे स्क्वेअर फीटचे आपले घरं असतात काय तोडफोड करणार आहोत आपण मग त्याला ट्रीट केलं जातं त्याप्रमाणे फॉर एक्झाम्पल जर तुमचं आता मी म्हटल्याप्रमाणे पश्चिम नैऋत्याला टॉयलेट आलेलं आहे तुम्ही तिथे स्टडी टेबल ठेवू शकत नाही आणि त्याला तोडू शकत नाही त्या त्याला तर आपण त्याला तिथे जो कमोड आहे त्याला ट्रीट करणार तर त्याला एकतर मेटलनी ट्रीट करणार आहोत मेटल स्ट्रीपनी किंवा कलर स्ट्रीपनी कलर स्ट्रीप, स्ट्रीप म्हणजे कोणती तर येलो कलरची स्ट्रीप आपण तिथे लावून टाकायची आहे म्हणजे ते ट्रीट होतं आणि तिथल्या तिथे जे आपल्याला कॉर्नर मिळू शकतो तिथे आपली एक छोटीशी कपाट ठेवून मुलांचं थोडंफार बुक्स किंवा मग तुमची ति तिजोरी नाही ठेवू शकत तर तुमचा थोडेफार पैसे तुम्ही एखाद्या पर्स मध्ये तुम्ही तिथे ठेवू शकता तर अशा प्रकारे हे ट्रीट केल्या जातं जातात सोळा दिशा ऐकायला कसं आहे मेन चारच दिशा आहेत ज्याला न्यूज म्हंटल्या जातं नॉर्थ ईस्ट वेस्ट साऊथ म्हणजे उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम या चार तर 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 ता 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 आड दिशा आहेत त्याच त्या चार दिशाच्या उपदिशा आहेत दिशा त्या पण आपल्या सगळ्यांना माहिती आहेत की अग्नेय आहे नैऋत्य आहे ईशान्य आहे वायव्य आहे आता हे जे उपदिशा आणि मेन दिशा आहेत याच्या मधातल्या ज्या दिशा आहेत अजून ह्या सगळ्या मिळून स पूर्ण सोळा दिशा, दिशा होतात तर मी त्यांची सगळ्यांची नावं पण सांगेल तुमच्या व्यूअरसाठी आपण सुरुवात करूया उत्तर दिशापासून आधी आली उत्तर दिशा म्हणजे नॉर्थ नॉर्थ नंतर आलेलं आहे नॉर्थ ऑफ नॉर्थ ईस्ट म्हणजे उत्तर ईशान्य त्याच्यानंतर आली आहे ईशान्य ईशान्य आल्यानंतर काय येणार आहे तर ईस्ट येते तर ईस्ट आणि ईशान्यची मधातली जी दिशा आहे ती म्हणजे ईस्ट ईस्ट म्हणजे पूर्व तर ती आलेली आहे पूर्व ईशान्य नंतर पूर्व दिशा येईल पूर्व दिशानंतर येणार आहे पूर्व आणि अग्नेय दिशा म्हणजे ईस्ट ऑफ साऊथ ईस्ट देन अग्नेय त्याच्या म्हणजे अग्नेय म्हणजे साऊथ ईस्ट okay. अग्नेय दिशा आणि दक्षिण दिशाच्या मधात येते साऊथ ऑफ साऊथ ईस्ट त्याच्यानंतर येईल साऊथ म्हणजे दक्षिण त्याच्यानंतर दक्षिण नैऋत्य okay. दक्षिण नैऋत्य म्हणजे साऊथ ऑफ साऊथ वेस्ट इथे टॉयलेट असायला पाहिजे जसं मी म्हटलं आहे की ते सगळे ॲट्रिब्युट्स आहेत तर त्याप्रमाणे टॉयलेट कुठे एक सगळ्यांना एक क्वेश्चन असतो की मग टॉयलेट कुठे पाहिजे तर साऊथ ऑफ साऊथ वेस्टला म्हणजे दक्षिण आणि नैऋत्यच्या मधात असावं त्याच्यानंतर येईल नैऋत्य त्याच्यानंतर नैऋत्य पश्चिम म्हणजे नैऋत्य आणि पश्चिमच्या मधात जे येणार ये आहे ते येणार आहे नैऋत्य पश्चिम जे मी आता सांगितलं आहे की एज्युकेशनची आहे ती हां त्याच्यानंतर येणार आहे पश्चिम दिशा बऱ्याचदा एक मिथ आहे पश्चिमला काही नको पण हे असं नाही आहे पश्चिम दिशा गेनची दिशा आहे okay. पश्चिममध्ये मग एक क्वेश्चन येतो पश्चिम म्हणजे माझ्या रूमची पश्चिम का <laughs> तर हे डोक्यातून काढून टाका की रूमची पश्चिम रूमची उत्तर रूमची असं नसतं पूर्ण घराची पश्चिम okay. पूर्ण घराचा उत्तर पूर्ण घराचा ईशान्य हा काढला जातो बा मीथ आहे हे म्हणा किंवा लोकांनी बऱ्याचदा लोक काय करतात की आपल्याला जे कम्फर्ट असेल ना ते आपण अझ्युम करून टाकतात की ठीक आहे मा आपण काय करूया या रूमचा ईशान्य बघू आणि तिथे देवघर ठेवून टाकू पण असं नसतं पूर्ण घराचे सोळा झुन्स तुम्हाला काढावे लागतात आपण आता होतो पश्चिमपर्यंत पश्चिम नंतर आलेलं पश्चिम वायव्य वेस्ट ऑफ नॉर्थ वेस्ट हे कोपभवन आहे इथे कोपभवन असतं म्हणजे इथे झोपायचं नाही कोणीच झोपायचं नाही याला रेमेडी नाही इथे बेडरूम असेल तुम्ही त्या झोनमध्ये बिलकुल झोपू नका आपल्या गाद्या घ्या मॅट्रेसेस घ्या आणि जो चांगला झोन आहे तिथे जाऊन झोप कुठला झोप आता झोपण्याचा आपण पुढे येऊयाच मी सांगेलच हे कम्प्लीट करूया आपण तर आता आपण होतो पश्चिम वायव्य मग आलेलं आहे वायव्य आणि वायव्य आणि उत्तर दिशाच्या मधातलं आहे नॉर्थ ऑफ नॉर्थ वेस्ट आणि मग येतं उत्तर दिशा, ये दिशा। अशा या सोळा झोन्स आहेत आणि या सोळा झोनचे वेगवेगळे ॲट्रिब्यूट्स आहेत एक मी सांगितलेलं आहे की साऊथ ऑफ साऊथ वेस्टमध्ये टॉयलेट असायला पाहिजे वेस्ट ऑफ नॉर्थ वेस्टला झोपायला नको म्हणजे पश्चिम वायव्याला तर आता तुम्ही विचारलं की मग झोपायला कुठे पाहिजे तुम्हाला काय पाहिजे डिपेंड ऑन दॅट तुम्ही कोण आहात डिपेंड ऑन दॅट तुम्ही लहान मुलं आहात टेन ट्वेल्थची मुलं आहात की तुम्हाला जॉब ऑपॉर्च्युनिटी पाहिजे आहे okay. तुम्ही जस्ट न्यूली मॅरिड आहात की तुमच्या स्टॅबिलिटी पाहिजे आहे तुम्हाला सगळं त्याच्यावर डिपेंड करतात प्रत्येक येस 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 आपण त्याच्यावरच आज डिस्कस करूया म्हणजे तुमच्या व्ह्यूवर्सला खूप इझी uh, होईल फायदा होईल तर सगळ्यात आधी आपण बघूया की ज्यांना जॉब ऑपॉर्च्युनिटीज पाहिजेत जॉबमध्ये प्रमोशन्स पाहिजेत तर त्यांनी घराची नॉर्थ बघायची आहे स्पेसिफिकली आपल्या घराचा प्लान घ्या त्याला स्क्वेअर करा त्याचं मिडल काढा मधात उभं राहा कंपास सगळ्यांच्या मोबाईलमध्ये असतो मधात उभं राहून बघा की नॉर्थ कुठे येतो एक्झॅक्ट आणि त्या नॉर्थमध्ये झोपायचं हो आहे तुम्हाला जर तुम्ही नॉर्थमध्ये झोपला हो तर तुम्हाला जॉब ऑपॉर्च्युनिटीज येतील तुम्हाला प्रमोशनचे चान्सेस वाढतील बिझनेसमध्ये आहात तुम्हाला गेन्स हवे आहेत वेगवेगळे अजून तुम्हाला काय म्हणूया आपण प्रॉफिट हवं आहे तुमची विश फुलफिलमेंट झाली पाहिजे आहे तर तुम्ही वेस्टला झोपा हो आता वेस्टला झोपा हो म्हणजे मग आम आम्ही डोकं कुठे ठेवायचं तुम्ही डोकं दक्षिणेलाच ठेवायचं आहे किंवा तुमचं डोकं जे आहे ते पूर्वेला पाहिजे दक्षिण किंवा पूर्व म्हणजे ते बघून घ्या कारण प्रॅक्टिकली पण आपल्याला बघणं खूप गरजेचं आहे कारण आपली छोटी घरं आहेत मुंबईमध्ये तर तीनशे चारशे स्क्वेअर फिटची घरं आहेत तर मग पॉसिबल कसं आहे तर मी लिटरली सांगते की इथे हा झोन चांगला आहे तुम्ही इथेच झोपा आहे किचन येत आहे तर ठीक आहे ना काम झालं आहे ना कारण छोटं घर आहे हे आपलं आणि आपल्याला मोठं घर विकत घ्यायचं असेल तर ते तुम्हाला करावं लागेल बरोबर अशा प्रकार आता लहान मुलं आहे लहान म्हणजे किती की खूप लहान नाही एक दहा बारा वर्षाची मुलं mm -hmm. आहेत सोळा वर्षापर्यंतची मुलं दहा ते सोळा वर्षाच्या मुलांनी कुठे झोपायचं हो आहे तर ईस्ट नॉर्थ ईस्टला ईस्ट नॉर्थ ईस्ट काय आहे तर पूर्व आणि ईशान्यच्या मध्यातली तर ही जागा फनसाठी आहे एन्जॉयमेंटसाठी आहे लाईफमध्ये फन आणि एन्जॉयमेंटच असायला पाहिजे लहान मुलांच्या बरोबर आहे तर त्यामुळे त्यांनी तिथे झोपायला पाहिजे okay. तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये स्टॅबिलिटी हवी आहे किंवा आता झालं आहे पन्नास पंचावन्न वर्षाचे झालं आता बस झाला आता जे काही आहे ओके आहे स्टेबल पाहिजे मला लाईफ <laughs> तर तुम्ही नैऋत्यला झोपा तर तुम्ही नैऋत्यला झोपला तर तुम्हाला स्टॅबिलिटी येईल पण नैऋत्याला टॉयलेट नको नैऋत्यला झोपताना एक बघायला पाहिजे की तो नैऋत्यच असायला पाहिजे परफेक्ट तो दक्षिण नैऋत्य असता कामा नाही थोडासाच डिफरन्स येतो हे बघा थ्री सिक्स्टी डिग्रीचा पूर्ण सर्कल असतो आपला त्याच्यात सोळा दिशा आहेत प्रत्येक दिशा ह्या ज्या आहेत ह्या जर आपण डिवाइड केल्या तर साडेबावीस साडेबावीसच्या येतात बरोबर म्हणून थोडंसं पण तुमचं काही चे चुकलं तर ते चुकीचं तर म्हणून मी म्हणेल की नाही जास्त कळत असेल तर इतकं लक्षात ठेवायचं की नैऋत्य पश्चिमला जा तुम्ही पण नैऋत्य दक्षिण साईडला झोप नैऋत्य पश्चिम साईडला चालेल एकदाचं झोपलेलं पण नैऋत्य किंवा नैऋत्य दक्षिणमध्ये तुम्ही झोपा तुम्हाला स्टॅबिलिटी येईल तर अशा प्रकारे झोपायचं वेगवेगळं आहे कुठे झोपायचं नाही आहे बिलकुल तीन दिशा आहेत जिथे बिलकुल झोपायचं नाही त्याला रेमेडी नाही जो कोणी म्हणत असेल रेमेडी आहे त्यांनी मला भेटावं <laughs> तर फर्स्ट आहे ईस्ट ऑफ साऊथ ईस्ट okay. म्हणजे पूर्व अग्नेय इथे झोपायचं नाही आहे तुम्हाला एन्झायटी वाढेल तुमचे काम जे आहेत म्हणजे झोपच येणार नाही okay. लव हळूहळू चार पाच वर्ष झाले तुम्ही तिथे झोपताय तुम्हाला इन्सुमिनिया होणारच हंड्रेड पर्सेंट झोप्याची okay. त्रास तुम्हाला होणारच सुरू होणारच आहे नेक्स्ट आहे साऊथ South ऑफ साऊथ वेस्ट डिस्पोजल डिस्पोजलची जागा आहे ही इथे झोपल्याने तुम्हाला हेल्थ इश्यूज भरपूर येतात okay. तुम्हाला एन्झायटी परत इथे पण एन्झायटी होते okay. आणि थर्ड आहे मी आता थोड्या वेळा आधी म्हटलेलं वेस्ट ऑफ नॉर्थ वेस्ट okay. म्हणजे पश्चिम वायव्य इथे पण तुम्हाला झोपायचं नाही आहे ह्या तीन दिशांमध्ये तुम्हाला झोपायचं नाही आहे याच्या व्यतिरिक्त तुम्ही कुठेही झोपू शकता त्यातल्या त्यात पण ह्या तीन दिवसांमध्ये झोपायचं नाही आहे आता तुम्ही झोपायचं सांगितले पण आता अजून एक खूप मोठा लोकांचा प्रॉब्लेम येतो ज्यावेळेस फ्लॅट सिस्टीम मध्ये घर घ्यायचे असतात ते म्हणजे आमच्या घराचा दरवाजा कुठे असावा

आता पूर्वला किंवा उत्तरेलाच का म्हटलं जातं त्याच्या मागचं रिझन हे आहे की पूर्व आणि उत्तरला थोडंसं पुढे मागे झालं आता हे बत्तीस एंट्रन्सेस कोणकोणते ते मी आधी सांगते चार दिशा आहेत हां त्या चार दिशांचे आठमध्ये सब डिव्हिजन केलेले आहेत म्हणजे आता नॉर्थचं जर डिव्हिजन केलेलं असेल तर एन वन एन टू एन थ्री एन फोर एन फाईव्ह असं आहे तसंच वेस्टला आहे तसंच म्हणजे ह्या सगळ्या याला येतात उत्तरेला दक्षिणेला पूर्वला पश्चिमेला सगळ्यांना म्हणून त्या बत्तीस एंट्रन्सेस होतात त्यामध्ये जर साऊथची एस थ्री एस फोर ही खूप बेस्ट आहे खूप बेस्ट आहे पण जर तुम्ही एस थ्री एस फोरपासून एस सिक्सला गेला तर तुम्हाला त्रास सुरू होतो ओके म्हणजे घरात पैसा न टिकणे ते त्याच्यानंतर डिस्पोजल होणं म्हणजे सगळ्या प्रॉब्लेम्स होतात पण एन थ्री एन फोर व्यतिरिक्त जर एन फाय एन सिक्स पण आला तर थोडे इशूज होतात असं नाही की इशूज होत नाही पण इतके एकदम वस्ट इ हा होत नाही त्यामुळे म्हटलं जातं की ठीक आहे हे तुम्ही नॉर्थला घ्या किंवा तुम्ही ईस्टला घ्या पण असं काही नाही आहे जर प्रॉपरली ग्रीड केल्या गेली तर त्याच्यामध्ये तुम्हाला एन थ्री एन फोर एस थ्री एस फोर ह्या ज्या दिशाज आहेत त्यामध्ये तुम्ही तुमची घराची एंट्रन्स बघू शकता आणि त्यामध्ये तुम्ही त्या घरात राहू शकता आणि जर नाही आहे आता तर ते ट्रीटेबल आहे तुम्ही त्याला ट्रीट करू शकता फक्त नैऋत्याची जी एंट्री आहे नैऋत्य आणि मी म्हटल्याप्रमाणे आता की साऊथ साऊथ ऑफ साऊथ वेस्ट म्हणजे दक्षिण नैऋत्य ही हंड्रेड पर्सेंट ट्रीटेबल नाही आहे जसं तुम्ही एंट्रान्स सांगितलं तसंच एक लोकांचं असतं की बाबतीत जसं आपण मगाशी पण म्हणत होतो तसं की तो थोडासा कॉम्प्लिकेटेड विषय होतो लोकांसाठी कारण एक तर घर छोटं असतं त्याच्यात बऱ्याचशा गोष्टी असतात घरामध्ये की मग एक पवित्रता असली पाहिजे तर सगळ्यात आधी तर मी म्हणेल की देवघर जे आहे त्याच्यासाठी बेस्ट डायरेक्शन जी आहे ती ईशान्य दिशा आहे तर ईशान्य दिशेला तुम्ही ठेवा घरात ईशान्य दिशा नसेल तर घराची जी पश्चिम दिशा आहे वेस्ट तिथेही तुम्ही ठेवू शकता पश्चिम दिशा पण खूप बेस्ट आहे पश्चिम दिशामध्ये ठेवलेले देव तुम्हाला जे पाहिजे ते तुम्हाला मिळतं जर तुम्हाला ईशान्येला हे बघा ईशान्येच का म्हटलेली आहे आता त्याच्या मागचं रिझन काय आहे तर तिथे वास्तुपुरुषाचं डोकं आलेलं आहे हां तर डोकं आल्यामुळे काय आहे की तुम्ही तिथे बसला ना तर तुमचं माइंड जे आहे ते शांत राहतं तुम्ही कॉन्सन्ट्रेट करू शकता आणि आधीची जी पूजा होती ही आ, ही नव्हती की मला हे दे मला ते दे माझं हे काम होऊन जाऊ दे माझं ते काम होऊन जाऊ दे अशी नव्हती आधी काय असायचं नामस्मरण असायचं आत्ताही नामस्मरण आहे पण आधी फक्त म्हणजे मेडिटेशनसारखं नामस्मरण पोथी वाचणं चिंतन असं असायचं आता आपण नामस्मरण करतो पण म डोक्यात दुसरे विचार पण चालू असतात माझं हे आज काम झालं पाहिजे ते झालं पाहिजे कारण आता आपण खूप कर्मकांडी झालो त्यात काही चूक नाही आहे त्यामुळे मग मी म्हणते की तुम्ही वेस्टला तुम जर नॉर्थ ईस्टला पॉसिबल नाही आहे ईशान्येला पॉसिबल नसेल तर तुम्ही वेस्टला ठेवू शकता तुम्ही ईस्टला पण ठेवू शकता ईस्टला तर तसंही सूर्य देवता जी आहेत तर त्यांची प्रतिमा तुम्ही लावायला पाहिजे जर तुम्ही मार्केटिंगमध्ये मा आहात तुमचं काम कनेक्शनचं आहे सोशल मीडियावाले आहात तुम्ही तर तुमच्या घरात जी आहे ती सूर्यची प्रतिमा ही ईस्टला असायलाच पाहिजे आता डोर वर म्हणजे लावण्यापेक्षा तो जर ईस्टला आहे का ते बघा आणि मी म्हणते की डोअरला सूर्य वगैरे लावण्यापेक्षा ओम स्वस्तिक त्रिशूल असं लावलं तर बेस्ट आहे त्याचे हे रिझन आहेत की देव नाही लावायचे आहेत देवाची प्रतिकृती आपल्याला लावायची आहे की बॅड एनर्जीज ज्या आहेत त्या रिपेल होतील बऱ्याचदा लोक गणपतीवरती लावतात तर गणपती नाही लावायचा आहे गणपतीची प्रतिकृती काय आहे तर स्वस्तिक आहे ती तुम्हाला लावायची आहे तर बॅड एनर्जीज ज्या येणार येत असेल तर त्या येणार नाही ग्रहप्रवेशची पूजा असते आजकाल ती केली पाहिजे नवीन घर घेतलेलं आहे नवीन घर घेतोय तर आपल्या आयुष्यात मी एक म्हणेल तसे लोकांचे घर पण भरपूर होतात आजकाल पण एक कॉमनली बघितलं गेलं तर माझं ड्रीम हाऊस आहे हे असं आपण म्हटल्या जातो तर जेव्हा तुम्ही इतकं खर्च करत आहात तर वास्तुशांती झालीच पाहिजे दरवर्षी वास्तु शांती करत नाही एकदाच वास्तुशांती केली जाते वास्तुशांती एकदा केल्यानंतर तुम्ही दरवर्षी उदक शांतीची पूजा करू शकता आता वास्तुशांती का करायला पाहिजे तर वास्तुशांतीच्या मागचं हे आहे की आता फॉर एक्झाम्पल आपण दहा पंधरा वर्षानंतर कोणत्या एका नवीन एरियामध्ये गेलो तर आपल्या काय लक्षात येतं अरे इथे तर हे झाड होतं आपण असं म्हणतो ना अरे ते बघ त्या झाडाच्या जागेवर आता मोठी बिल्डिंग आलेली आहे त्या झाडावर झाड आहे म्हणजे तिथे पक्षी असतील त्यांची घरं असतील तिथे माती असेल तिथे मुंग्या असतील बरेच कीटक वगैरे सगळे प्राणी होते त्या प्राण्यांचं घर गेलं आहे नष्ट झाला आहे त्याचा दोष आपल्याला लागू नये एक शॉर्टमध्ये मी ते सांगते आहे की जेव्हा कौन कोणतं कोणाचं घर बनतं ना तर दुसऱ्याचं घर नष्ट करून ते घर बनतं आहे मग हे प्राणी पण त्यांना ब्रेन नाही आहे पण कुठेतरी जीव तर आहेच ना त्यामुळेच ते, ते लिव्हिंग थिंग आहे तर त्यांचा दोष लागू नये आपल्याला त्यासाठी वास्तुशांती करायची आहे म्हणजे आपल्याला ते, ते दोष लागत नाही आणि आपण शांततेत राहू शकतो आपल्या घरात

की सगळेच बघून घाबरलेत त्यांना तर आता असूर आणि देवता मग आता आणि त्याला भूक लागलेली होती तो सगळे सग्ग, सगळं खात होता सगळं खात होता तर असूर आणि देवता सगळे घाबरले की आम्हाला पण खाणार हे सगळेच नष्ट करणार आहे तर ऑब्विसली क्रिएटर कोण आहेत ब्रह्मदेव आहेत ते सगळे ब्रह्मदेवाकडे गेलेत आणि त्यांना सांगितलं की हे काय आहे तुम्ही क्रिएट केलं आहे का की सगळ्यांना तो खातो आहे तर मग अशा वेळेस असं झालं की वास्तुपुरुषांना नाव दिलं गेलं आणि ब्रह्मदेव जे आहेत त्यांनी म्हटलं हा माझा मानसपुत्र असेल तो पालथा तुम्ही त्याला टाका तर त्याला पालथ झोपवलेला आहे आणि ते पालथं झोपवताना म्हणजे ते तर खूप यूज होते ते पालथे पण असे झोपणार होते ला ला, ते 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 तर त्या पालथं झोपल्याने तिथे फोर्टी फाईव्ह एनर्जी फील्ड्स आहेत आता हे फोर्टी फाईव्ह एनर्जी फील्ड्स म्हणजे काय तर थर्टी थ्री देवताज आहेत आणि बारा असूर तर जिथे जे आहेत फॉर एक्झाम्पल वेस्टला जे आहे आम्ही म्हणतो पुष्पदंत देवता आहेत जे गणपतीचेच अवतार आहेत ते तिथे बसलेले आहेत त्यांनी तिथे त्यांना दाबलेलं आहे जर तिथे आपण पूजा केली तर पुष्पदंताचं काम असतं की तुला जे पाहिजे ते मी देणार तर आपली इच्छा पूर्ण होते अशा प्रकारे हे फोर्टीफाय एनर्जी फील्ड्स आहेत त्यांनी ते तिथे धरून त्यांना उलटं पालथं ठेवलेलं आहे आणि त्यामुळे ते पालथे राहिलेले आहेत मग आता हा पालथाच राहणार का तर येस पालथाच राहणार मग ब्रह्मदेवाने म्हटलेलं आहे की याला जो कोणी पूजेल आणि याच्या याला बरोबर जो ठेवेल अग्नेदिशेलाच त्याचं पूजन स्थान असतं डोकं ईशान्येलाच आलं पाहिजे पाय जे आहेत ते नैऋत्यलाच आले पाहिजे जर याची पूजा प्रॉपरली झाली कारण हा प्रत्येक वेळेस तथास्तू म्हणत असतो वास्तुपुरुष हा तथास्तू बोलत असतो याला प्रॉपरली पूजेल त्या घरात वास्तुदोष राहणार नाही त्या घरात प्रॉस्पेरिटी ऑलवेज राहणार आहे त्यामुळे वास्तुपुरुषाला पूजलं जात पण वास्तू म्हणजे सगळं घर ऑफिस इंडस्ट्री हॉस्पिटल तुमचं स्कूल सगळं का म्हणजे काय तर वास्तू कारण आपण तिथे राहतो आहे काम करतो आहे फक्त एकच जागेवर आपण राहतो एका जागेवर काम करतो आहे बरोबर कारण हल्ली तर काम पण घरातून होतात तर असं आपण सांगू शकत मी वास्तू म्हणजे सगळं आलं हॉस्पिटल सगळं सगळं आलं एक नवीन ट्रेंडमध्ये आहे बऱ्याचशा गोष्टी डिसाइड केल्या जातात आणि खूप इम्पॅक्ट होतो आता म्हटल्याप्रमाणे पाच तत्व आहेत मी जसं म्हटलं होतं आणि मी ट्रीटमेंट पण सांगितलेली की तुम्ही येलो स्ट्रीप मारू शकता वगैरे तर हे काय आहे तर कलर आहे तर आम्ही किंवा मी स्व so, okay. मी तरी जी काही रेमेडीज देते ह्या कलर रेमेडीजच असतात okay. तर कलर कोणता चांगला कोणता वाईट असं काही नाही आहे सगळे कलर चांगले आहेत सगळ्या दिशा चांगल्या आहेत सगळ्यांचे आपापले ॲट्रिब्यूट्स आहेत त्याप्रमाणे yeah. कलर्सचे पण ॲट्रिब्यूट्स okay. आहेत तर कोणता कलर कुठे असायला पाहिजे okay. तर नॉर्थला निळा कलर असायला पाहिजे okay. निळा किंवा काळा का तिथे निळा आणि काळाच का पाहिजे तर वॉटर एलिमेंट आहे आत्ताच आपण म्हटलेलं पाच तत्व आहेत तो तर तो वॉटर एलिमेंट आहे त्याच्यानंतर ईस्टला ग्रीनच कलर असायला पाहिजे का ग्रीन पाहिजे तर ईस्ट जी आहे एअर एलिमेंट okay. आहे हो त्यामुळे तिथे ग्रीन शेड असायला पाहिजेत आता ग्रीन म्हणजे एकच ग्रीन नाही ग्रीन फॅमिली ग्रीन शेड आले आफ्टर दॅट अग्नी म्हणजे साऊथला साऊथ साऊथ ईस्टला इथे कोणता कलर पाहिजे तर रेड कलर yeah. रेड कलरची फॅमिली असायला पाहिजे का तर अग्नी झोन आहे त्याच्यानंतर नैऋत्य दिशा येते आणि दक्षिण नैऋत्य दिशा येते इथे यलो कलरच पाहिजे तर इथे का यलो कलर पाहिजे आहे तर हे पृथ्वी तत्व आहे त्यामुळे हो आणि मग येतं पश्चिम आणि पश्चिम साईड तर इथे जे आहे व्हाईट ग्रे सिल्वर कलर हे कलर्स पाहिजेत तर हेच कलर का पाहिजेत तर हे आकाश तत्व आहे त्यामुळे इथे हो हे कलर्स पाहिजेत तर मग आता जेव्हा तुम्ही अग्नीमध्ये पाण्याचं कलर आणला तर होणार आहे कारण अग्नी काय करेल पाणी काय करेल अग्नीला भिजवेल मग तुम्हाला हेल्थ इश्यूज स्टार्ट होईल मनी ब्लॉकेजेस येतील पैसा अडकेल हे सगळे प्रॉब्लेम्स येतील पूर्ण वॉलला नसतं आम्ही जेव्हा करतो त्या वेळेस कसं असतं की तिथे पडदे आपण तिथे ठेवू शकतो मॅट आपण यूज करू शकतो अशा बऱ्याच वेगवेगळ्या वेने आपण तिथे त्या यूज केल्या ओके okay, जा। येस येस ऑब्वियसली हे yes, yes, hey, बघा कोणती कोणताही कॉर्नर झोन जो आहे तो तिथे पाच एलिमेंट पूर्ण आहेत आता आपण इथे बसलेलो आहोत तिथे पूर्ण फाईव्ह एलिमेंट्स आहेत ऑलरेडी पण जास्त कोणता पाहिजे तिथे इट्स डिपेंड म्हणजे ईस्टला मी म्हणते की मला एअर एलिमेंट जास्त पाहिजे

तर तुम्ही नक्कीच बघा की तुमच्या घराच्या ब्रह्मतत्वामध्ये टॉयलेट बाथरूम आलं आहे का किचन आलेलं आहे का किंवा तुमचं किचन हे नॉर्थ ईस्टला आहे का तर म्हणजे हे वास्तुदोष आहेत okay. सारखा आजारपण असणं आजारपण काय आहे ते न कळणं तर हे पण वास्तुदोष आहेत अननेसेसरी पैसा अडकणं बऱ्याचदा असं म्हणतो ना की मी ज्याच्यामध्ये हात टाकतो आहे ते माती होते आहे मग बघा तुमचं नक्कीच वास्तुदोष आहे तुमच्या घरात तर छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण त्या वास्तुदोषामुळे निर्माण होतात पण आता सपोज एखादं घर आहे आणि ते वेल आहे फॅमिली जसं तुम्ही आहेत ओके पण आता मग त्या लोकांना जर वास्तू शास्त्र बघायचं असेल कोणाकडून करून घ्यायचं असेल तर नाही बिलकुल नाही वास्तू वास्तू कन्सल्टन्सी तुम्ही कोणाकडन घ्या Uh, मी असं म्हणत नाही की माझ्याचकडनं घ्या तुम्ही कोणाहीकडनं घ्या त्याच्यामध्ये सगळ्यात आधी बघायला पाहिजे की त्यांनी प्लान मागितला आहे की नाही घरचा तर सगळ्यात आधी घरचा प्लान बघितला जातो लेआउट त्याचं काढल्या ले जातं त्याचे सोळा दिशाच काढल्या जातात ते ॲट्रिब्यूट्स बघितले जातात आणि मग विदाऊट तोड फोड रेमेडीज दिले जातात मी कोणताही प्रॉडक्ट पण विकत नाही बाकी त्यांचं मला माहिती नाही पण कोणताही प्रॉडक्ट विकत नाही तुमच्या घराचेच अरेंजमेंट असे चेंज केले जातात आणि त्याच्याने हंड्रेड पर्सेंट रिझल्टोड विदाउट एनी प्रॉडक्ट सेलिंग वास्तू करते पण पुन्हा आपण येतो की छोटे घर आहेत डिफिकल्ट आहे म्हणजे आपल्याला माहिती असतं की बऱ्याचशा गोष्टी थोडं डिफिकल्ट आहे खूप असं नाही आहे की खूपच डिफिकल्ट आहे कारण मी चारशे साडेचारशे स्क्वेअर फीटच्या घरांचं पण वास्तू केलेलं आहे आणि त्यांना तसे रिझल्ट मिळाले फक्त एकच असतं की आम्ही जसं म्हणतोय तसं तुम्ही वागा म्हणजे त्याप्रमाणे ते सगळे अरेंजमेंट्स करा तर तुम्हाला त्याचे रिझल्ट मिळतात खूप वास्तूंबद्दल सांगितलं आणि दिशांबद्दल त्याचबरोबर बऱ्याचशा माहिती सांगितली तरी ऐक आता एखादी सिम्पल रेमेडी जी प्रत्येकाने केली पाहिजे म्हणजे जाणी वास्तू केलंय नाही केलंय किंवा के काही नाही पण अशा दोन तीन रेमेडीज काय आहेत का ज्या तुम्ही कराव्यात आणि ज्या डे टू डे लाईफमध्ये पॉसिबल आहेत बघा पॉसिबल आहे अशा तर बऱ्याच रेमेडीज आहेत okay. आणि ज्या करू शकतो तर सगळ्यात आधी तर नॉर्थ टू ईस्ट ह्या जो दिशा आहे म्हणजे नॉर्थ नॉर्थ ऑफ नॉर्थ ईस्ट नॉर्थ ईस्ट ईस्ट ह्या दिशांमध्ये तुमचं ग्रीन कलर ग्रीन झोनच आला पाहिजे okay. इथे तुम्ही प्लांट्स वगैरे ठेवू शकता okay. ते ठेवायलाच पाहिजे तुम्ही त्याच्यानंतर अजून एक इम्पॉर्टंट रेमेडी सांगते की नॉर्थ ऑफ नॉर्थ ईस्टला okay. डस्टबिन बिलकुल ठेवू नका प्रयत्न करा की तिथे डस्टबिन येता कामाने का तर ही इम्युनिटीची दिशा आहे इथे घरात मग तुम्हाला प्रॉब्लेम्स येऊ शकतात इथे तुम्ही तुळस ठेवा ती खूप छान आहे तुळस इथे ठेवलेली आणि पाणी ठेवलेलं ते पाणी okay. तुम्ही पिलं ते तुळस तुम्ही घेतली तर हेल्दी राहाल okay. तर ही एक खूप इम्पॉर्टंट रेमेडी आहे आणि खूप सुंदर आणि खूप छान आहे खूप उपयोगी पडते अजून एक रेमेडी सांगितल्या गेली तर तुम्ही साऊथ वेस्टला म्हणजे नैऋत्य दिशेला okay. फॅमिली फोटो लावा okay. तो तुमच्यासाठी म्हणजे फॅमिलीचं बॉन्डिंगसाठी खूप चांगलं आहे जर तिथे काही जागा नसेल फोटो वगैरे लावायची तर तो जो काही आपला वॉल आहे त्या दिशेला ते, ते वॉलला तुमचा एक फॅमिली फोटो तुम्ही लावू शकता आणि घरातले सगळेच फोटो तिथे ठेवले तर उत्तमच खूप इम्पॉर्टंट पैशासाठी सगळ्यांनाच लागते तर वेस्टला वेस्टला तुमच्या घराचं जे काही थोडंफार पैसा असेल सोनं असेल ते ठेवायला सुरुवात करा तुम्हाला खूप सुंदर रिझल्ट येतील नक्कीच येतील आता हा सगळ्यात शेवटचा प्रश्न आहे बऱ्याच आपण म्हणतो की निगेटिव्ह एनर्जी येते आपण आता लावलंय सपोज स्वास्तिक आहे ते दहा तरी निगेटिव्ह एनर्जी येते मग घरात असे काही पॉइंट असतात का जिथून निगेटिव्ह एनर्जी येते किंवा अशा काही गोष्टी असतात का वास्तू मध्ये की जिथून निगेटिव्ह एनर्जी आता घरात कुठून निगेटिव्ह एनर्जी येते का तर असा स्पेसिफिक असा कोणता पॉइंट नसतो की जिथून घरात निगेटिव्ह एनर्जी येते जेव्हा घरात मी आताच थोड्या वेळ आधी सांगितलेलं फोर्टी एनर्जी फील्ड्स आहेत आणि ते जेव्हा डिस्टर्ब होतात ना त्याच्यामध्ये थर्टी थ्री देवता आहे बारा असूर आहे जेव्हा या बारा असुरांची शक्ती वाढते त्यावेळेस घरात निगेटिव्हिटी वाढते आता ही निगेटिव्ह एनर्जी घरात आहे हे कसं करणार तुम्हाला तर घरात सीलन येणं अननेसेसरी क्रॅक्स येणं अननेसेसरी तुमचं भांडणं होणं छोट्या छोट्या गोष्टींवर किटकिट होणं आणि थोड्या वेळात परत सगळे नॉर्मल होणं तर हे सगळं जे आहे हे निगेटिव्ह एनर्जी आहे अस, साथ साथ तर असं काही नाही आहे की इथून निगेटिव्ह एनर्जी येते बऱ्याचदा लोकांमध्ये मिथ आहे की दक्षिण म्हणजे निगेटिव्ह असं नाही आहे आपण प्र आपल्या देशातलंच दक्षिण बघून घ्या देन दक्षिण साऊथ मुंबई बघा साऊथ दिल्ली बघा साऊथ सगळ्या साईड बघा सगळीकडे किती पैसा आहे तर साऊथ असा निगेटिव्ह नाही आहे हे मिथ आहे की साऊथ निगेटिव्ह असतो त्याच्या एन्ट्रसेसमुळे ते मी आता जसं सांगितलं की ती एंट्रन्स चुकीच्या असतात त्या चांगल्या नसतात त्यामुळे जरा आपल्याला हेल्थ इश्यूज आणि बाकी प्रॉब्लेम पण एक असं पण एक असा स्पेसिफिक झोन नाही की इथून निगेटिव्हिटी येते तर जेव्हा वास्तुदोष निर्माण होतात ज्या मी तीन दिशा सांगितल्या तिथे तुम्ही झोपायला सुरुवात केली तर एन्झायटी स्टार्ट प्रॉब्लेम होईल आणि बाकीचे बाकीचे प्रॉब्लेम सुरू होतील तर वास्तुदोषामुळे आणि स्पेशली मेन इम्पॉर्टंट थिंग की ब्रह्मतत्वात जेव्हा किचन येतं किंवा टॉयलेट येतो त्या घरात चिडचिड राग राग त्याच्यानंतर आजार पण हे हंड्रेड पर्सेंट राहणार रह। आहे तत्व एक्झॅक्टली कसं ब्रह्मतत्व म्हणजे घराचा मी म्हटल्याप्रमाणे लेआउट तुम्हाला काढायचं आहे त्या लेआउटचे तुम तुम्ही नऊ हे पण केलेत परफेक्टली नऊ पार्ट केले तर मधातला जो असतो तो म्हणजे ब्रह्मतत्व आहे आणि तिथे तो रिकामा असायला पाहिजे पण ऍट प्रेझेंट असं पॉसिबल नाही आहे की तो पूर्ण श्री काम असेल <laughs> पिलर तरी येईल काही ना येणार की ते ओके पण तिथे किचन किंवा टॉयलेट असता कामा की आता बरेच लोक एक तर रेंट वर राहतात ज्यांना भविष्यात घर घ्यायचं ते करतीलच वास्तू पण रेंट वर राहतात किंवा बॅचलर लोक ज्यांचं कुठेतरी घर आहे म्हणजे दुसऱ्या स्टेटमध्ये किंवा दुसरीकडे राहतात त्याचं बॅचलर अशा लोकांना सुद्धा वास्तू करणं गरजेचं आहे का त्यांचं हे बघा एका माणसाजवळ फक्त एकच घर नसतं दोन तीन घर असतात तर ते सगळे त्याच्यावर इम्पॅक्ट करतात आणि खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन तुम्ही विचारला की रेंटेड हाऊस तर रेंटेड हाऊस आता तुम्ही जर सहा आठ महिनेच असाल सा तर इट्स ओके इतकं इम्पॅक्ट पडणार नाही पण अबोव वन इयर तुम्हाला झालेला आहे त्या घरात आणि तुम्ही एक दोन वर्षापासून राहत आहेत आणि येत्या अजून एक दोन वर्ष रा तुम्ही राहणार असाल तर तुम्ही नक्कीच वास्तू त्याची करून घ्यायला पाहिजे त्याचा इम्पॅक्ट तुमच्यावर येणारच आहे ओनरपेक्षा तुमच्यावर येणार कारण तुम्ही तिथे आहात तुम्ही तिथे एनर्जी तशी डेव्हलप करत आहात तिथली एनर्जी तुमच्यावर इम्पॅक्ट करते आहे रेंटेड हाऊस वाल्याने पण वास्तू बघायला पाहिजे आणि त्याप्रमाणे चेंजेस करून घ्यायला पाहिजे त्याच्यासाठी खरंच खूप खूप धन्यवाद तुमचं म्हणून आणि त्याचबरोबर तुम्हाला अजून काही प्रश्न असतील किंवा काही तुमच्या छोट्या मोठ्या शंका असतील तर कमेंट मध्ये इंस्टाग्राम वर काय आमचं इंस्टाग्राम हँडल मी डिस्क्रिप्शन मध्ये कमेंट मध्ये दिलेला आहे तिथे विचारू शकता तुम्ही कमेंटमध्ये तुम्हाला कुठले छोटे मोठे प्रॉब्लेम्स असतील किंवा काही विचारायचे असतील तुमच्या शंका तर त्या कमेंटमध्ये सांगू शकता प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा आम्ही पुरेपूर -पुरे प्रयत्न करू त्याचबरोबर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचे कोणी मित्र मैत्रिणी असे असतील जे थोड्याशा प्रॉब्लेममधून जात आहेत किंवा तुम्हाला आहे असे काही त्यांचे वासुदोत असू शकतात तर त्यांना नक्कीच हा पॉडकास्ट शेअर करा धन्यवाद